एकूण ज्यांची दुरा सगळी देवेंद्र फडणवीसांवर आहे गोव्याचे प्रभारी येते आणि गेल्या दीड महिन्यांपासून ते गोव्यात आहेत गोव्यात सध्या फक्त निवडणुकांची चर्चा आणि त्यामुळे गोव्यात भाजप पुन्हा निवडून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी पद्मश्री कवी बाभ दाभोळकर यांची गोव्याच्या बाबतीत एक सुंदरशी कविता आहे ते म्हणतात माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे गड्या कपाऱ्या मधून घट वाहती दुधाचे याच गोव्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत इथे गोवा गो महाराष्ट्रवादी गोवांतक पक्ष असे स्थानिक पक्ष जरी असले तरी खरी लढत ही भाजप आणि काँग्रेसमध्येच आहे भाजपनं या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवली आहे आणि सध्या भाजपची गोव्यात काय परिस्थिती आहे खरं तर भाजपची परिस्थिती गोव्यात अतिशय चांगली आहे दहा वर्ष आमचं सरकार या ठिकाणी आहे या सरकारने खूप काम केलं आहे आणि विशेषतः केंद्र सरकारने गोव्यामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चरचं काम केलं आहे त्यांनी गोव्याचं चित्र बदललं आहे स्वरूप बदललं आहे आणि ते hmm. लोकांना रिकग्नाईज होत आहे दुसरं आमचे नेते मनोहरभाई परिकर यांनी ज्या प्रकारे गोव्यामध्ये सामाजिक सुरक्षेच्या योजना सुरू केल्या आणि आमचे आताचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी त्या अधिक चांगल्या प्रकारे राबवल्या त्यामुळे लोकांमध्ये एक बी जे पीबद्दल विश्वास आहे आणि मला निश्चितपणे असं वाटतं की भारतीय जनता पार्टी या ठिकाणी पुन्हा निवडून येईल खरं म्हणजे तुम्ही तुमच्या वक्तव्यामध्ये टी एम सी आणि आपला रूलआउटच करून टाकलेलं दिसत आहे की भाजप आणि काँग्रेसमध्येच या ठिकाणी लढत आहे खरं तर असं आहे की काही ठिकाणी काँग्रेस नाहीच म्हणजे जर गोव्याचा विचार केला तर जवळजवळ बारा तेरा जागा तर अशा आहेत की ज्याच्यावर काँग्रेस लढतीतच नाही त्याच्यामुळे <coughs> मला असं वाटतं की इथे मिक्स पद्धतीची लढत आहे बीजेपी एक सेंटर पोल आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांची बीजेपी लढून आहे अशी स्थिती पार, आहे पण मग तुम्ही आता म्हणताय की आप आणि तृणमूल ही यांचं सुद्धा अस्तित्व आहे थोडक्यात असं तुम्ही मान्य करताय म्हणजे तृणमूल जरी पहिल्यांदा लढत असलं तरी आप दुसऱ्यांदा निवडणूक लढत आहे तर त्यांचा थोडाफार वोट शेअरिंग असेल असं तुम्हाला वाटतंय निश्चितच असणार आहे एवढंच आहे की तृणमूल ज्या वेगानं वर गेली होती तेवढ्याच वेगानं ती खाली आली याचं कारण काय की ओव्हरऑल गोव्यामध्ये तृणमूलची प्रतिमा ही बंगालच्या पोस्टपॉल व्हायलन्स नंतर एक हिंदू विरोधी अशा प्रकारची त्यांची प्रतिमा आहे कारण जे काही अत्याचार त्या ठिकाणी झाले आणि ममता अनिजीने जाणीवपूर्वक त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर त्याचा एक लोकांमध्ये इथे इम्पॅक्ट आहे म्हणून ते खाली आले आप पार्टी बऱ्याच ठिकाणी प्रयत्न करते काही ठिकाणं अशी आहेत विशेषतः सालसेट रिजनमध्ये की ज्या ठिकाणी एक दोन ठिकाणी आप पार्टी आणि तृणमूल पार्टी या दोन पक्षांमध्ये जोरात लढत चालली आहे आणि अशा एखाद्या मतदारसंघात काँग्रेस तिसऱ्यावरही जाण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे मी असं म्हटलं की तुम्ही या पार्टीना रूलआउट नाही करू शकत बाकी आमचा जो बी जे पीचा जो काही एक इथला गड मानला जातो इथे मात्र मला असं वाटतं की काही फार परिणाम नाही आहे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते असतील किंवा आपचे राष्ट्रीय नेते असतील ते इथे येऊन प्रचार करतायत बैठका घेत आहेत पत्रकार परिषदा घेत आहेत आणि म्हणजे राहुल गांधींनी तर साखळी मतदारसंघामध्ये सभा घेतली जाणीवपूर्वक भाजपचा फेस मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांना टार्गेट केलं जाते अशी माहिती मिळते की आदित्य ठाकरेही येणार आहेत आणि तेही साखळी विधानसभा मतदार संघामध्ये सभा घेणार आहेत आम्हाला अतिशय आनंद आहे या सगळ्यांनी येऊन साखळीमध्येच या ठिकाणी सभा घ्यावी कारण साखळीचा निवडणुकीचा जो काही निकाल आहे तो अतिशय स्पष्ट आहे प्रमोद सावंतांवर तिथल्या लोकांचं सा प्रेम आहे ते सगळे प्रमोद सावंतांच्या पाठीशी आहेत त्यांना या गोष्टीचा अभिमान आहे की आम्ही ज्याला निवडून देतोय तो मुख्यमंत्री आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात हे किती सभा झाल्या आणि तसंही जर तुम्ही इतिहास बघितला तर राहुलजींच्या सभांनी मतं कमी होतात वाढत नाहीत आज प्रियंका गांधी सुद्धा आहेत आणि त्या तीन सभा घेणार आहेत त्यांच्या येण्याने किती फरक पडेल असं वाटतंय तुम्हाला मला वाटत नाही कारण प्रियंका गांधींचा एक गोव्याशी कनेक्ट नाही आहे एक इमोशनल कनेक्ट देखील असावा लागतो जसा मोदीजींचा आहे कारण मोदीजी देशाचे पंतप्रधान बनतील हे गोव्यात ठरलं आहे जसा नितीनजींचं आहे असा एक जो इमोशनल कनेक्ट असावा लागतो किंवा आमच्या पक्षातल्या अनेक नेत्यांचा तो आहे अमित आहे असा एक कनेक्ट हा मात्र काही त्यांचा नाही आहे ते त्यामुळे त्यांनी फार फरक पडेल असं वाटत नाही सर गोव्याची निवडणूक ही मतदानाच्या आधी वेगळी आहे आणि मतदान झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर वेगळी असते त्यामुळे कमी जरी आमदार आले तरी सत्ता कोण बनवेल याची चर्चा कायम सुरू असते आणि त्यासाठी घोडेबाजार होतो आणि तो घोडेबाजार भाजपनं सुरू केला दोन हजार सतरा आणि एकोणवीसमध्ये असं म्हटलं जातं खरं असं आहे की घोडेबाजाराची लिगसी भाजपने संपवली अन्यथा पाच वर्षात सात मुख्यमंत्री गोवा बघायचा ही स्थिती होती आज मुख्यमंत्री हे व्यक्ती उद्या ती व्यक्ती परवा ती व्यक्ती अशी स्थिती होती दहा वर्ष एका पक्षाचं सरकार अनेक वर्षानंतर अतिशय स्थैर्य असलेलं सरकार हे बीजेपीने या ठिकाणी दिलं आहे आणि आमचा तर प्रयत्न हा आहे आणि मला विश्वास आहे की लोकांचा आशीर्वाद मिळेल या निवडणुकीनंतर गोव्यामध्ये संपूर्ण बहुमताचं आमचं सरकार असेल गेल्या वेळेला सुद्धा आपल्याला आमदारांची गरज पडली होती आणि यावेळेला समजा जर ती पडली तर तुम्ही कोणाची मदत घेणार आहात नाही पडेल अशा अशी अपेक्षाच आम्हाला नाही आहे त्यामुळे याच्यावर आता विचारही केलेला नाही आम्हाला पूर्ण खात्री आहे की आम्ही आमच्या भरोशावर येऊ सर गोव्याची निवडणूक आता आम्ही पाहतोय महाराष्ट्रातल्या माणसाला कदाचित ती वेगळी वाटते इथे खूप अनेक मुद्द्यांवर प्रचार होतो म्हणजे एकतर मोफतगिरी इथे खूप आहे अमुक गोष्ट मोफत देऊ तमुक गोष्ट मोफत देऊ असा प्रचार इथं केला जातो आणि आता खरंतर भाजपचा काल जाहीरनामा प्रसिद्ध होणार होता तो होऊ शकला नाही तर भाजप सुद्धा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये असं काही मोफतगिरीचे आश्वासनं देतये का <laughs> नाही खरं असं आहे की भाजप हा निवडून येणारा पक्ष आहे निवडून येणाऱ्या पक्षाला जो काही जाहीरनामा आहे तो पूर्ण करावा लागतो त्यामुळे <laughs> तो प्रॅक्टिकल द्यावा लागतो आमचा जाहीरनामा प्रॅक्टिकल असेल हे जे वेगवेगळे पक्ष या ठिकाणी येऊन सांगतात आता काँग्रेस पक्ष आहे ते न्याय कुठली तरी योजना सांगतात आता राहुलजी सकाळी उत्तराखंडमध्ये बहात्तर हजार रुपये म्हणतात मग गोव्यात येऊन साठ हजार रुपये म्हणतात आणि छत्तीसगडमध्ये आता तीन वर्ष आले सरकार येऊन तिथे न्याय मिळालाच नाही कोणाला एक पैसाही मिळत नाही त्यामुळे आम्हाला आम्ही एक राष्ट्रीय पार्टी आहोत आमची अकाउंटेबिलिटी आहे त्यामुळे आम्हाला जे काही आश्वासनं द्यायची ते पूर्ण करावे लागतात पण गोवा राज्य हे पहिलं राज्य आहे की ज्या ठिकाणी आमचे मनोहरभाई परिकर असताना विधवा पेन्शन महिलांना गृह आधार बुजुर्गांना पेन्शन त्यानंतर चार लाखापर्यंत तुमचे प्रत्येक म्हणजे शंभर टक्के गोवन्सला हेल्थ इन्शुरन्स अशा अनेक योजना या बीजेपीनेच लागू केल्या आहेत के किंवा पाण्याच्या याच्यात कपात दरामध्ये मोफत पाणी हे सगळं ऑलरेडी गोव्यामध्ये चालूच आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की पण तरी देखील आमचा जाहीरनामा जो आहे हा गोव्यातल्या लोकांना आवडेल असाच असेल सर एकीकडे भाजप आत्मनिर्भर भारत म्हणतं पण इतर पक्ष असे आहेत जे गोवेकरांना कदाचित परावलंबी बनवण्याच्या दिशेनं बोलत असतात आप म्हणत आहे की आम्ही चार तास काम केलं तरीही चालेल अशी सुविधा देऊ इतर पक्ष म्हणतात की आम्ही सहा हजार रुपये दर महिन्याला देऊ काही म्हणतात पाच हजार रुपये महिन्याला देऊ तर असं करून उलट गोव्यातल्या लोकांना परावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला जातो काय एकीकडे म्हणतात नोकऱ्या मिळत नाही आणि दुसरीकडे त्यांना पैसे आम्ही फुकट तुमच्या अकाउंटमध्ये टाकू असं म्हणत आहे भाजपचं पूर्ण विश्वास हा ऍस्पिरेशनल सोसायटीवर आहे कारण आमच्या समाजामध्ये तरुणाई फार आहे आणि तरुणाईला जर स्वप्न नसतील तर ती तरुणाई प्रगती करू शकत नाही आणि त्या स्वप्नांकरता अपॉर्च्युनिटीज तयार कराव्या लागतात आमचा सगळा भर हा त्या अपॉर्च्युनिटीज तयार आहे आज मोपा एअरपोर्ट झाल्याबरोबर इथली टुरिस्टची संख्या ही दुपटीने वाढेल कारण आज एक्झिस्टिंग एअरपोर्टवर जगभरातनं एअरलाईन्स लँडिंग परमिशन मागतात पण हा सैनिकी एअरपोर्ट असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला परमिशन देता येत नाही सहा सात तास तो प्राईम टाईम बंद ठेवावा लागतो इलेक्ट्रॉनिक सिटी सारखी एक सिटी आता त्या ठिकाणी उदयास येते ज्याच्यामुळे एक मोठी इकोसिस्टम इंडस्ट्री जी तयार होणार आहे त्यामुळे एका एक एस्पिरेशनल सोसायटीला मेहनतीनं पुढे आणण्याचा प्रयत्न हा भाजपच्या माध्यमात आहे सामाजिक सुरक्षेच्या योजनेला आमचा विरोध नाही पण केवळ त्याच्याच भरोशावर राजकारण करणं यांनी कुठलेही राज्य पुढे जाऊ शकत नाही सर आज रात्री आमदार कुठल्या पक्षात आहे आणि दुसऱ्या दिवशी तो कुठल्या पक्षात आहे हे कळणं अतिशय कठीण असतं याच निवडणुकीच्या दरम्यान जवळपास त्रेसष्ट पक्षांतर झाली आहेत तुम्हाला भीती वाटते का की निवडून आल्यानंतर म्हणजे निकालाच्या नंतर सुद्धा इथं गणित जुळवणं कठीण होईल भारतीय जनता पक्षाला अशी कुठली भीती नाही आमच्या निवडून येणाऱ्या उमेदवारांवर आमदारांवर आमचा पूर्ण विश्वास आहे काँग्रेस पार्टीला एफिडेविट करावं लागतं आप पार्टीला शपथविधी करावे लागतात असं आम्हाला काही करावं लागत नाही कारण आमचा पक्ष हा एक मजबूत पक्ष आहे आम्ही केवळ सत्तेचं राजकारण करत नाही त्यामुळे आम्हाला अशी कुठली चिंता नाही अगदी दोन तीन दिवस राहिलेले आहेत आठवडाभर राहिलाय मतदानाला भाजप किती आमदार निवडून आणेल असं तुम्हाला वाटतं नाही आमचा तर नाराज आहे गोव्याच्या भाषेत सांगायचं झालं तर बावीस बावीस प्लस म्हणजे दोन हजार बावीस मध्ये बावीस प्लस असा आमचा आहे पण आम्ही मेजॉरिटी आणू म्हणजे पुढच्या निवडणुकीपर्यंत तुम्ही कोकणी शिकायला असं जे तुमच्याबद्दल बोललं जातं ते करायचं नक्की शिकणार फार गोड भाषा आहे सर एक शेवटचा प्रश्न काल मुंबईच्या महापौरांनी तुम्हाला फोन केला असं आम्हाला कळलं त्यांना मदत लागली आणि चक्क शिवसेनेच्या महापौरांनी भाजपच्या विरोधी पक्षनेत्यांना फोन केला काय नेमकं घडलं असं आहे की आम्ही वेगवेगळ्या पक्षात आहोत कोणी शत्रू तर नाही आहोत मुळातच काल लता दिदींचं दुःख निधन झालं आणि त्यामुळे साहजिकच तिकडे आम्हालाही जायचं होतं त्यांनाही जायचं होतं आणि इथनं विमान उपलब्ध नव्हतं त्यांनाही तिकीट मिळत नव्हतं फॉर्च्युनेटली माननीय मुख्यमंत्री गोव्याचे हे देखील येणार असल्यामुळे एक विमान उपलब्ध होतं ते विमानात त्यांच्यासोबत आम्ही सगळे जाणार होतो दरम्यानच्या काळात महापौरांचा फोन आला की मला पोचलं पाहिजे आणि खरंच आहे शेवटी लता दिदींवर अंत्यसंस्कार हे मुंबईत होणार आणि मुंबईच्या महापौर पोहोचू शकणार नाहीत तर हे मुंबईकरता देखील चांगलं नाही आणि महापौरांकरता देखील त्याची खंत राहील त्यांनी फोन केला की मी येऊ शकतो की म्हटलं बिलकुल तुम्ही चला आमच्यासोबत आम्ही त्यांना घेऊन गेलो मला असं वाटतं की म्हणजे खूप विशेष काही नाहीये हे आमचं सगळ्यांचं काम आहे कर्तव्य आहे पण त्या प्रवक्त्यासुद्धा त्यामुळे अनेक वेळेला त्यांच्याकडून तुमच्यावर आरोप सुद्धा केले जातात एक तास तुम्ही फ्लाईटमध्ये होतात राजकीय चर्चा झाल्यात का नाही आम्ही गप्पा मारल्या आणि त्यांनी फळं आणली होती ती देखील आम्ही खाल्ली त्याच्यामुळे गप्पा झाल्या फार काही राजकीय चर्चा वगैरे झाली नाही त्यांनी म्हणजे त्यांचं माहेर आपलं सासर कुठे वगैरे असं ते सांगत होतं पेडण्याशी त्यांचा संबंध वगैरे अशाच गप्पा झाल्या बाकी मला असं वाटतं की ते ठीक आहे आता राजकारणामध्ये आपापली भूमिका असते ते आमच्यावर टीका करतील आम्ही त्यांच्यावर टीका करू चालत असतो धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल तर हे होते देवेंद्र फडणवीस ज्यांना पूर्ण विश्वास आहे की गोव्यामध्ये बावीस पेक्षा जास्त त्यांचे आमदार निवडून येतील आणि सत्ता भाजपचीच बनेल व्हिडिओ संदीप मोरेसा प्रणाली कापसी न्यूज एटिन लोकमत गोवा